पंतप्रधान नरेंद्र मोदी इनके महाराष्ट्र दौरे पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा कि प्रधानमंत्री जितने बार महाराष्ट्र में आएंगे उतना ही फायदा महाविकास आघाड़ी को होगा। तेवढंच महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल। आज वाढवण बंधाऱ्याच्या उद्घाटनाला ते येतात आहेत। पूर्ण पालघर जिल्ह्यातील मच्छीमार असतील, तिथले स्थानिक लोक असतील, त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध त्या ठिकाणी आहे। पण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना नजरकैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती आज आहे। आखरी प्रधानमंत्री आल्यानंतर जनतेच्या भावना समजून घेणं हे प्रधानमंत्र्यांची जबाबदारी आहे, पण नरेंद्र मोदींचा तो स्वभाव नाही। फक्त मीडिया मॅनेजमेंटचा आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून आपली लोकप्रियता कशी आहे आणि मी काय करतो आहे हे चुकीचं काय करतो आहे ते दाखवत नाही, पण मी चांगलं करतो आहे हे दाखवण्याचं काम ते करतात। आज त्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं नरेंद्र मोदी माफी मांगो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या प्रतिमा हातात घेऊन स्थानिक तिथले लोक त्यांना परवा मालवणमध्ये झालेल्या घटनेच्या बाबत त्यांना जवाब विचारणार आहे। आज आपण पाहिलं असेल की नौदलांनी सांगितलं की राज्य सरकारचाच त्याच्यामध्ये जास्त इन्वॉल्व होता आणि त्याच्यामुळे आमचा दोष नाही। कालपर्यंत राज्य सरकार सांगत होतं की नौदलांचं काम आहे, हे आमचं नाही। म्हणजे आज आता केंद्रातही त्यांचं सरकार आहे आणि राज्यातही त्यांचं सरकार असल्यानंतर महाराष्ट्राच्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान या सरकारने केलं हे माफीने चालणार नाही। आणि त्यावेळेसही पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचे, पण आता हे आम्ही सहन करणारी महाराष्ट्राची जनता, या सरकारने तातडीनं पाय उतार व्हावं हीच भूमिका आम्ही घेतलेली आहे। 1 तारखेला महाविकास आघाडीचं आम्ही 1 मार्च काढतो आहे, तो हुतात्मा स्मारकापासून तर गेटवे ऑफ इंडियापर्यंत तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे तिथपर्यंत तो मार्च मी शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आम्ही जाणार, असंख्य लोक आमच्याबरोबर राहणार। आणि योगायोगानं रविवार असल्यामुळे आता हे कोर्टात जाऊ शकत नाही असं आम्हाला वाटतं, पण अजूनही म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये तिथलं उच्च न्यायालयामध्ये न्याय नाही, पण मुंबईच्या उच्च न्यायालयाने त्यांना आमचा बंदला त्यांनी थांबवलं। ठीक आहे, कोर्टाचा सन्मान आम्हाला करणं आमचा भाग आहे, कारण की आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत। पण जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे, महिलावर होणारे अत्याचार, शाळेतल्या मुली ह्या सुरक्षित नाही, हे सगळे प्रकरण आज महाराष्ट्रात चाललेलं आहे। आणि यांचा जो कमिशनखोरी जी आहे, यांचा जो भ्रष्टाचार आहे, तो भ्रष्टाचार इथपर्यंत गेला की महाराजांच्या प्रतिमेमध्ये सुद्धा हे कमिशनखोर निघालेत आणि तिथंच महाराष्ट्राचा अपमान अवमान करण्याचं काम या लोकांनी केलं।